ऐन पावसाळ्यात शेवगावमध्ये पेटलं पाणी, पाणी चोरींच्या घटनेत दिवसेंदिवस होते वाढ, शेतकऱ्यांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा, आंदोलकांनी पंचायत समितीला ठोकलं टाळे। शेवगाव तालुक्यातील रावतळे कुरुडगाव आणि गदेवाडी येथे जाणारी पाणी पुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी फोडून शेतीसाठी पाणी चोरून घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी ग्रामस्थांनी शेवगाव पंचायत समितीला टाळे ठोकून आंदोलन केलंय। आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे आणि शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष नवनाथ इसारवाडे यांनी केलंय। मी आज हे आमचं गदेवाडी रावतळे कुडगावचं गेल्या 3 वर्षामध्ये चौथं 4 वेळेचं आमचं हे निवेदन आहे, मोर्चा आहे, हांडा मोर्चा काढला, खानापूरला आंदोलन केलं। शासन प्रत्येक वेळेस आम्हाला पंचायत समितीचे अधिकारी तहसीलदार यांनी वेळोवेळी सांगितलं की त्या पाणी चोरावर गुन्हे दाखल करू, अद्यापर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाही आहेत। त्यांचं चोरीचं प्रमाण आणखी वाढलेलं आहे, मागच्या वेळेस 24 लोक होते, आता आमच्या अंदाजाने ते 50 पुढे लोक गेलेले असतील, कारण कोणावर कारवाई होत नाही या उद्देशाने दुसरा पण चोर त्या ठिकाणी तयार होत चाललेला आहे। म्हणून गदेवाडी रावतळ कुळगाव या लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि असं अनेक वेळेस आम्ही सांगून सुद्धा हे अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। म्हणून आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आज पंचायत समिती कार्यालयासमोर या ठिकाणी पंचायत समितीला टाळे संबंधित पाणी चोराविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय। तालुक्यातील तळणी घोटण नजीक बाबुळगाव रावतळे कुरुडगाव गदेवाडी या गावांना शेवगाव पाथर्डी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत खंडोबा माळावरील पाणी संतुलन टाकी क्रमांक 1 मधून मुख्य जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, परंतु गेल्या 10 वर्षांपासून उन्हाळ्यात या गावांना पाणी असूनही टंचाई भासत आहे। याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता या गावच्या योजनेवरील मुख्य जलवाहिनी फोडून त्यातून शेतीसाठी अनाधिकृत पाण्याचा वापर करण्यात येत होता। गतवर्षी अशा शेतीसाठी अनाधिकृत जोडणी करून पाणी घेणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात आली होती, परंतु त्याचा काही उपयोग झाला नसल्याने असे पाणी चोरण्याचे प्रकार वाढतच आहे। या गावांना नियमित पाणी पुरवठा व्हावा आणि शेतीसाठी अनाधिकृतपणे पाणी चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी ग्रामस्थांनी शेवगाव पंचायत समिती कार्यालयास टाळे ठोकून धरणे आंदोलनही केलं। या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष नवनाथ इसरवाडे यांच्यासह अशोक इसरवाडे, संजय नाचन, मुकेश मानकर, भीमराज मिसाळ, चांगदेव मडके, छबूबाई वंजारी, गौतम नीळ, रमेश काळे, शिवनाथ शिंदे, केशव आवटी, अशोक आवटी, शामराव काळे आदी सहभागी झाले होते। गावाचा पाणी पुरवठ्याचा 6 महिन्यापासूनचा प्रश्न भिजत पडलेला होता। 6 महिने झाले या गावाला पाण्याचा थेंबही नाही। त्या पाणी पुरवठ्याच्या मुख्य योजनेवर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अनधिकृत कनेक्शन घेतले। खरं तर सीओ साहेबांच्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या की ज्या ज्या ठिकाणी आपल्या मेन पाईपलाईनवर शेतकऱ्यांचे कनेक्शन्स आहेत, अनधिकृत कनेक्शन आहेत, ते त्यांच्यावर कार्यवाही करायची, त्यांच्यावर एफ आय आर दाखल करणं हे काम अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं। तरीसुद्धा आजपर्यंत कोणतीही कारवाई त्याच्यावर करण्यात आली। माझं एकच म्हणणं आहे की जे अधिकारी असतील त्या नियमानुसार त्यांनी त्याच्यावर त्या लोकांवर कारवाई करावी, त्या लोकांवर एफ आय आर दाखल करून पोलीस स्टेशननी त्यांना सहकार्य करावं, कारण हे कुणाचं खाजगी काम नाही, हे जे काम आहे हे सार्वजनिक काम आहे। आज शेवगाव पाथर्डी पाणी योजना ही जिल्हा परिषद चालू होती, इतर सगळ्या ठिकाणच्या योजना ह्या समितीला चालवायला गेल्या, पण फक्त मी त्या जिल्हा परिषदेमध्ये आग्रह धरल्यामुळे 10 वर्षापासून ती योजना जिल्हा परिषद चालवते। आमच्या गावात पाणी मुळीच भेटत नाही आम्हाला। प्यायला आम्ही शेजारीचे जर हांडे घेऊन गेलोत ना तर आम्हाला सगळे हकलून देते। ते म्हणते तुम्ही सदस्य तुम्हाला पाण्याची सोय करता येत नाही का, तुम्ही पाण्याची दखल का घेत नाही, मग त्याच्याकरता आम्हाला पाणी प्यायला पाहिजे जे आम्हाला गुराला सुद्धा पाणी नाही, आम्ही फाट्याच्या टाकीहून पाणी आणतो तिथं पण घेऊन देईनात पाणी आता।
आमची दखल घेत नाही जनावर आमची उपस्थित. आम्ही काल बाजारला दोन मशीन येऊन इकल्यात पाण्याच्या याच्यासाठी. ज्या ग्रामपंचायतला गावकऱ्याला जे पाणी प्यायला येतं, नळ योजना आपली शेवगाव पाथर्डी नळ योजनेचं पाणी येतं, तर ते पाणी येत असताना काही बाबळगाव मध्ये, काही तळणी मध्ये, असे काही घोटणमध्ये काही लोकांनी पाणी कट करून सनी 200 पाईप टाकून सनी पाणी घेतले शेतीसाठी. ते पाणी आमच्या हक्काचं आहे पाणी पिण्यासाठी. ते शासन आम्ही पिण्यासाठी पाणी आम्ही गावातून लोकांकडून पानपट्टी घेतो, ते आम्ही कशासाठी घेतो, पिण्याच्या पाण्यासाठी घेतो. आणि हे इथले पंचायत समितीचे काही भ्रष्ट कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून 10-10, 20-20 हजार रुपये घेतात आणि लोकांना त्यांना पाणी शेतीसाठी देतात. आता काल परवा आम्ही गेलो, काल गेलो तिथं, काही अक्षरशः त्या लोकांनी 5-5, 10-10 एकर उशे काहीचे डाळिंबेत, त्यातले काही पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याचे डाळिंबेत. त्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी 2 पाईप केला अक्षरशः. आणि त्या पाईपलाईनीचं ते पाणी जे असं एखाद्या चांगल्या चांगल्या माणसाला ते असं सिस्टीमेट बद्दत करता न्यायचं, अशी त्यांनी सिस्टीम करून ते पाणी सगळ्या शेतीत घातलं. आणि ते आपण पंचायत समितीत आलो का ते कर्मचारी सगळे उडाउडीचे उत्तर देत आहेत. ग्रामस्थांनी पाणी पुरवठा पाणी मिळत नाही म्हणून आंदोलन केलेलं आहे पंचायत समितीसमोर. तर परवाच गावचे सरपंच इथे येऊन भेट देऊन पीडीओ साहेबांसमोर चर्चा झाली होती का काल त्या यांचं कनेक्शन शोधून त्यांच्यावर कारवाई करायची. त्याप्रमाणे काल आमचे जो लोक जाऊन सर्व कनेक्शन शोधले, त्यापैकी 8 लोकांचे कनेक्शन आम्हाला सापडलेले आहेत. त्यापैकी घुले रामराव बाबूराव, घुले भीमराज बाबूराव, राहणार तळणी, दूध गोपाळ शेठ, श्यामशेठ राहणार तळणी, ढोरकुले विष्णू सूर्यभान, नजीक बाबुळगाव, आबासाहेब खंडू धनवट तळणी कनेक्शन आहे, पण त्यांचं ते अधिकृत नाव काय आम्हाला कळलेलं नाही. या 8 लोकांवर आम्ही आताच पोलीस स्टेशनला कारवाई करणार आहोत. यापूर्वीही मागच्या वर्षी गुन्हे दाखल केले होते, मागच्या वर्षी कनेक्शन कट केले होते, त्यानंतर यांनी परत कनेक्शन घेतलेले. तर यांच्यावर आज आम्ही पोलीस स्टेशनला फिर्याद देत आहोत, तरी आंदोलन मागे घ्यावं अशी आमची प्रशासनाकडून विनंती. प्रतिनिधी रवी उगलमुगलेसह अशोक वाघ, माय न्यूज, शेवगाव.